सुपर थ्री या मुकाबला सुरुआत सुपर थ्री मे पहले दिवसी विंदने संघ का क्वालिफाई जला दुसरे दिवसी जीतो जीते आज दिवसी खारपाड़ा इलेवन खारपाड़ा पुनः एकदा नशीबाच कौल लगला विंदने संघा बाजुन चिट्ठी आली चिट्ठी मे अपना नशीब आजमर मात्र विंदने संघ पुनः एक डायरेक्ट क्वालिफाई जला तो महाअंतिम मुकाबला खेलने सा खारपाड़ा कैप्टन जीते कैप्टन या टीम खारपाड़ा टीम जीते कैप्टन मैच चालू होता है मैच दोन षटकांची लढत मित्रांनो सेमीफाइनल नो टीम मीटिंग्स लगे क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम खारपाड़ा इलेवन खारपाड़ा नाणेफेक जिंकली या सुपर थ्री मध्ये सेमीफाइनलच्या मुकाबल्यामध्ये टीम जीतोय जीते संघाना आणि त्याने मात्र प्रथमता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय अंधुक प्रकाश हवा मात्र आता दमट व्हायला लागली आणि या दमट हवेचा मात्र फायदा उठवण्याचा प्रयत्न काहीशा धावा केल्यानंतर हो करील आणि तिथे धावा डिफेंड करण्याची ताकद देखील त्यांच्याकडे आहे मग गोलंदाजी करताना कदाचित हरेश गवंड असतील रुपेश असतील आणि कदाचित रोहित म्हात्रे देखील असतील परंतु त्यासाठी पहिल्यांदा सलामीसाठी उतरलेली जोडी पाहतोय ज्या रोहितने मात्र खऱ्या अर्थाने कालच्या दिवसात जीते संघासाठी धमाकेदार फलंदाजी आणि गोलंदाजी केली तेच रोहित आणि त्यांच्याच मात्र मदतीने मात्र साथ देताना दिसले स्ट्राइक एंड वरती लीलाधर ठाकुर इलू मात्र फलंदाजी साठी मैदानामध्ये दाखल वासुदेव देसले काय गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये वासुदेव देसले यांनी आपल्या संघासाठी केली कमालीची गोलंदाजी मागच्या मैच मध्ये मैन ऑफ द मैच चा देखील किताब घेतला तेच वासुदेव लेफ्ट हँड ओवर द विकेट गेंदबाजी करताना आपण पाहणार आहोत या मैच मध्ये दोन्ही संघांना या मैच साठी लाख लाख शुभेच्छा मैच ऑन पहिला चेंडू कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील गोलंदाज वासुदेव देसले फॉर खारपाड़ा इलेवन खारपाड़ा चला मैच चालू करून घ्या खारपाड़ा नो पावर प्ले पहिला चेंडू येतोय लीलाधर यांच्यासाठी लेफ्ट हँड ओवर द विकेट पहिला चेंडू स्लॉगशिप चेंडू जातोय सरळ पेन फेस्टिवल मध्ये सहा धावांसाठी हा येतोय इलू याच्या बॅट मधून मोठा धमाका मेगा षटकार षटकारानं मात्र सुरुवात झाली ती टीम जीतोय जीते या संघासाठी खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये सुपर थ्री मध्ये क्वालिफाय झाला होता परंतु आज दिवसभर आराम केल्यानंतर मात्र जीतोय जीते संघ पुन्हा एकदा फ्रेश माइंड फ्रेश दम घेऊन मात्र या मैदानामध्ये उतरलाय आणि उतरल्यानंतर मात्र मैदानामध्ये आपण का आलो या सुपर थ्री मध्ये खेळण्यासाठी याचं उत्तर मात्र देसले यांच्या पहिल्या चेंडूवरती इलू यांनी दिला ठोकलाय षटकार नेक्स्ट बॉल वासुदेव देसले काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असणार आहे या चेंडूवरती यावेळी पुन्हा एकदा स्लॉग स्वीप आणखी एक धमाका आणखी एक धमादा ये नाम है इलू ठाकुर अनऑर्थोडॉक्स स्टाइल हि स्टाइल है ब्रांडेड षटका इलू ठाकुर लागोपाठ चे दोन मेगा षटकार टॉस जिंकल्यानंतर मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये का रोहित म्हात्रे यांनी आपल्या संघासाठी फलंदाजी घेतली ही ताकद आहे जीते संघाची आणि ती ताकद मात्र पूर्णपणे आज मात्र दाखवत असताना लीलाधर ठाकुर कारण लीलाधर यांना माहित आहे कारण ना दुसऱ्या इनिंग मध्ये देखील स्वप्नील आणि संदीप घरत यांसारखे धाकड फलंदाज फलंदाजी करणार आहे त्यासाठी मात्र चाललेले हे प्रयत्न नेक्स्ट बॉल अनदर वन परंतु यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मात्र संदीप घरत यांच्या हातामध्ये षटकवर मध्ये चेंडू फील केला जातोय त्यावरती कोणत्याही प्रकारची धाव मात्र अर्जित केली राहिली नाही एक चांगली प्लॅनिंग आहे की इलू याने एका बाजूने मात्र ठोकत राहणं आणि दुसऱ्या बाजूने मात्र जेव्हा वेळ येईल त्यावेळी मात्र रोहित म्हात्रेने मात्र आपला बॅट मात्र चालवणं गरजेचं असणार आहे डॉट बॉल आलाय तीन चेंडू बारा धावा
अनादर वन पर तो या नहीं या वेली बैठी इनर एज लागल्यानंतर मात्र चेंडू बॉडी लाइन वरती जाऊन आदळतोय लेग बाई सॉरी लेग बाईज होती बॉडी लाइन वरती फेकलेला हा चेंडू मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू होता। पहिल्या दोन चेंडू मध्ये जर वासुदेव यांचा विचार करायला गेला ना पेसचा वापर केला परंतु त्या पेसच्या अगेन्स्ट मात्र लीलाधर ठाकूर यांच्या बॅट मधून मात्र दोन मोठे धमाके पाहायला मिळाले। जसे स्लोवर चेंडू आले तिथे मात्र कुठेतरी अचंबित करणारी गोलंदाजी मात्र वासुदेव दिसले यांची पाहायला मिळाली। पाचवा चेंडू येते वासुदेव रोहित मात्र यांच्यासाठी हेलिकॉप्टर लँड करायचा होता परंतु खोलवर टप्प्याचा आलेला चेंडूवरती मात्र हेलिकॉप्टर उडू शकले नाही परिणामी एक धावेने मात्र आपल्या इनिंगला मात्र सुरुवात करत असताना रोहित मात्र यांच्या बॅट मधून मात्र ही मात्र मिडविकेट सॉरी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मिळालेली एकेरी धाव एकेरी धावेने मात्र संघाची धावसंख्या वधारते आणि जाऊन पोहोचते ती तब्बल पाच चेंडू संपल्यानंतर 14 धावा विदाउट विकेट लॉस 14 धावा जीतोय जीते। पुन्हा एकदा स्वतःसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मात्र चांगला कमबॅक चांगला कमबॅक सुंदर गोलंदाजी। शेवटच्या चार चेंडूचा जर विचार करायला गेलात ना दोन डॉट दोन सिंगल नो टीम मीटिंग लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि दुसरा गोलंदाज वापरायचा टीम खारपाडा इलेव्हन खारपाडा संघानं। कोणत्याही प्रकारचा आता आपल्याला मीटिंग किंवा विचार करास वेळ नाही पावसाचं सावट आहे ही मॅच कंप्लीट करायची आहे तदनंतर फायनलचा महाअंतिम मुकाबला तदनंतर बक्षीस वितरण हे कार्यक्रम सर्व आपल्याला आजच उरकायचे आहेत जेणेकरून आपल्याला घरी जाताना देखील कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही लगेच मॅच चालू करायचं आहे। स्वप्नील येतात आज स्वप्नील यांनी गोलंदाजी असेल काय फलंदाजी असेल प्रत्येक क्षेत्रात मात्र आपली कामगिरी मात्र आपल्या खारपाडा इलेव्हन खारपाडा संघासाठी चोख पार पाडली आणि त्याच स्वप्नील यांच्या हातामध्ये यावेळी पुन्हा एकदा चेंडू सोपवला आहे। स्वतः कर्णधार देखील आहेत कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट कशा पद्धतीने असावा आज प्रात्यक्षिक आज स्वप्नील यांनी खारपाडा इलेव्हन खारपाडा संघासाठी उत्तर दिलं आहे। परंतु समर कालच्या दिवसातील हिरो रोहित म्हात्रे आज चालणार का आतापर्यंत आजच्या दिवसात इलू यांच्या बॅटमधून दोन षटकार पाहायला मिळालेत रोहित म्हात्रे तो जलवा दाखवणार का राईट आर्म ओव्हर द विकेट दुसऱ्या षटकाला नगरपालिका एंड कडून सुरुवात करत असताना पाहतोय स्वप्नील। स्वप्नील आले दुसऱ्या षटकात राईट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस पद्धतीचा चेंडू चेंडू मात्र जातोय टिपिक स्ट्राइक ओव्हर मध्ये चेंडू फील्ड केला जातोय तद्वर मात्र एका धावेने स्ट्राईक रोटेट केली रोहित यांनी आणि स्ट्रॅटेजी देखील आहे प्लॅनिंग देखील आहे इथून धावा चांगल्या बनल्यात 15 धावा झाल्यात इथून 6-7 धावा येतात 20-21 धावा देखील या संध्याकाळच्या सत्रात डिफेंडेबल होऊ शकते जी गोलंदाजी आपल्याकडे जिते संघाकडे आहे त्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट खेळत असताना खारपाडा संघावरती प्रेशर क्रिएट करू शकतो इथं मात्र मोठी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र पाहिला आणि स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये स्वतः चेंडू अडवला उचलला आणि तदनंतर मात्र यष्ट्यांचा वेध घेत असताना मात्र स्ट्राईक एंडवरती फेकला आणि इथून मात्र जर पाहायला गेलात ना तर या मॅचमध्ये पहिल्या विकेटचं मात्र पतन होत असताना मात्र लीलाधर ठाकूर मात्र चांगली इनिंग मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळताना मैदानाच्या बाहेर जाताना दिसतात। श्री धारेश्वर चषक 2023 माध्यमातून आज या महाअंतिम सोहळ्या प्रसंगी सन्माननीय प्रभाकर शेठ म्हात्रे रायगड जिल्हा प्रदी परिषदेचे विद्यमान सदस्य यांचं शुभ आगमन झालेलं आहे। सन्माननीय प्रभाकर शेठ म्हात्रे यांचं श्री धारेश्वर चषक 2023 माध्यमातून हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत। यावेळी लेफ्ट केला हवेल माझ्या चेंडू सिंगल धावेनं मात्र स्कोर कार्ड पुढे जाताना दिसेल धावसंख्या जाऊन पोचली 22 घरात जाऊन पोचते हरीश गावंडे तक्षणी ताबडतोड मात्र एक षटकार मात्र पाडताना मिळाला। शेवटचे दोन चेंडू शिल्लक रोहित म्हात्रे ऑन स्ट्राईक चांगला स्कोर आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय रोहित का बल्ला कर रहा है हल्ला क्या गेंद जाएगी मैदान से बाहर हाँ जरूर जाएगी ये आता हुआ रोहित के बैट से पहला छक्का
ग्रुप ग्राम पंचायत डोलवीचे माजी उपसरपंच सन्माननीय बजरंग पाटील साहेब यांचे देखील शुभ आगमन या ठिकाणी झालेले आहे। या मंचावर आयोजकांच्या वतीने अंतिम मुकाबल्याकडे जाण्यासाठी काही क्षण बाकी, येणारे दोन ओव्हर बाकी आणि तिथून मात्र समजून जाईल की या धारेश्वर चषक 2023 च्या महाअंतिम मुकाबल्यामध्ये मरुआई विंधने या संघासमोर कोणता संघ खेळेल, काय अफलातून फलंदाजी मात्र पाहायला मिळाली या दोन षटकामध्ये, अप्रतिम फलंदाजी। पहिल्यांदा ब्लास्टिंग सुरुवात लीलाधर ठाकूर इलू यांची, तदनंतर हरीश कावंडे यांचा एक लॉफ्टेड षटकार आणि तदनंतर मात्र एक्स लॉक शॉट मात्र पाहायला मिळाला तर रोहित म्हात्रे यांच्या बॅटमधून त्याला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आणि सलामीची जोडी मैदानात देखील स्वप्नील पाठवून द्यायची, ती म्हणजे खारपाडा 11 खारपाडा। तसेच आज या स्पर्धांसाठी श्री धारेश्वर चषक 2023 या स्पर्धांना महाअंतिम क्षणी मात्र उपस्थिती लावली असे सन्माननीय प्रभाकर शेठ म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद सदस्य तसेच हरिओम डोलवी संघाचे, जी टीम आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिली त्या टीमचे मालक सन्माननीय प्रभाकर शेठ म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद सदस्य यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय बजरंग पाटील ग्रुप ग्राम पंचायत डोलवीचे माजी उपसरपंच यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभासे सन्माननीय प्रभाकर शेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण करायचा आहे। सन्माननीय प्रभाकर शेठ म्हात्रे हरिओम यांचा शुभ सन्मान। राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद को मैदान से बाहर फेंक दिया, आते ही स्वप्निल ने चलाया अपना बल्ला और कर दिया हल्ला हल्ला हल्ला। जो शुरुआत अपने टीम के लिए इलू ठाकुर ने दिलाई थी उसका सड़े तोड़ उत्तर देते हुए ईट का जवाब पत्थर से, थोड़ी तोड़ उत्तर इस बार स्वप्निल के बैट से निकलता हुआ है पहला धमाका, 6 रन के साथ आगाज हरेश कावंड के ऊपर। पटकी हुई गेंद स्लैश करना चाह रहे थे आउटसाइड द ऑफ स्टंप, इट्स अ वाइड बॉल, अंपायर ने अपनी दोनों बाहें फैलाई और कहा कि एक गेंद वाइड है, यानी कि अब हरेश गावंड के ऊपर प्रेशर आता हुआ, इस प्रेशर के साथ गेंदबाजी करेंगे या फिर से अपनी सटीक लाइन लेंथ पर हरेश गावंड गेंदबाजी करते नजर आएंगे, देखना होगा। फिर से हरेश गावंड राइट आर्म ओवर द विकेट, 31 का पीछा करते हुए इस बार गेंद को स्क्वेयर लेग की दिशा में खेल दिया है, एक रन लेने का मौका, एक रन कंप्लीट किया, दूसरे की चाह रखी थी लेकिन बल्लेबाज अनिरुद्ध ने रोका क्योंकि मालूम है 31 का पीछा करते समय अगर यहां से विकेट गिरी तो पल्ला पार करते समय दिक्कतें पैदा हो सकती है, इसीलिए रनआउट की विकेट जाने नहीं है, बड़ा हिट मारते समय अगर विकेट गई तो चलेगा लेकिन रनआउट की विकेट गई तो हमारे टीम के लिए दिक्कतें पैदा हो सकती है। अनिरुद्ध स्ट्राइक के ऊपर, इस बार सटीक लाइन और लेंथ, अब हरेश कावंड की धारदार गेंदबाजी नजर आ रही है, जिस गेंदबाजी के लिए हरेश कावंड का नाम लिया जाता है, परफेक्ट लाइन एंड लेंथ पर फेंकी हुई गेंद ब्लॉक कर दिया गेंदबाज ने, बल्लेबाज को कोई मौका नहीं बड़ा हिट मारने का, कोई संपर्क नहीं हुआ और नतीजा निकला डॉट गेंद। स्कोर कार्ड रुकता हुआ 4 गेंदे 8।
तीन गेंदे सॉरी तीन गेंदे आठ टीम विंदने येऊन राहायचा टीम विंदने अगली गेंद हरीश गावंड चला जीते संघ त्वरा करा फिर से अनसाइड में खेलने का प्रयास गेंद आएगी लॉन्ग ऑन का खिलाड़ी गेंद के नीचे आएगा गेंद को उठाएगा तब तक एक रन लेने का मौका मिला अब एक एक रन के साथ आगे जाने की कोशिश कर रहे क्योंकि हरीश गावंड को ये मौका बड़ा हिट मारने के लिए नहीं दे रही है इसी का मतलब हरीश गावंड की फिर से गेंदबाजी छक्का खाने के बाद अपनी टीम के लिए कमबैक करती हुई नजर आ रही है यही हरीश गावंड है जो हरीश गावंड अपने टीम के लिए हर बार पहली ओवर फेंकते नजर आते हैं उसी हरीश गावंड ने आज फिर छक्का खाने के बाद अच्छी गेंदबाजी दिखाई और अब तक छक्का खाने के बाद उसके बाद सिर पर सिर चार रन खर्चे उसमें एक वाइड भी था इसका मतलब अच्छा कमबैक आने वाले अब सात गेंदे शेष स्कोर कार्ड के ऊपर 10 रन यानी कि 21 की जरूरत आने वाले सात गेंदों में पूरी तरह से दबाव बना चुकी है टीम हरीश गावंड और जीते टीम खारपाड़ा 11 खारपाड़ा के ऊपर राकेश गरत और सचिन हेलो हेलो रुटे इनकी ओर से अनिरुद्ध हेलो चेक पहली ओवर का आखिर समाप्त हुआ पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर अगर नजर जाती है ना तो 11 रन बन चुके हैं यानी कि आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 20 रन बनाने हैं विंदने कर्णधार निलेश कृपया करो ना विना विलंब अपन मंच पुढे यावं विंदने कर्णधार विना विलंब अपन 0 मिनिटांमध्ये या ठिकाणी उपस्थित राहावं सन्माननीय बजरंग कृष्णा पाटील ग्रुप ग्राम पंचायत डोलवीचे माजी उपसरपंच यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय मधुकर पाटील रूपारली कंस्ट्रक्शन चे मालक यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय बजरंग पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करायचा आहे सन्माननीय बजरंग पाटील उपसरपंच माजी ग्रुप ग्राम पंचायत डोलवी यांचा शुभ सन्मान केला जातोय जाऊया मित्रांनो मॅच कडे बड़ा मुकाबला बड़ा टूर्नामेंट जीतने के लिए आने वाली 6 गेंदे 20 की जरूरत गेंदबाज रूपेश इनका इस्तेमाल किया जा रहा है पहली गेंद इस बार अंदरूनी किनारा लगा और गेंद जा रही है विकेट कीपर के दस्तानों में विकेट कीपर के दस्तानों में हर छक्के के लिए 500 रुपया खारपाड़ा टीम के लिए सचिन रुटे और उमेश गरत बैक टू द बॉल ड्राइव करने का प्रयास अब पूरी तरह से प्रेशर बना चुकी है टीम जीत वाई जीत है खारपाड़ा 11 खारपाड़ा टीम के ऊपर इस बार ठोक दिया है एक बड़ा हिट स्वप्निल के बैट से निकलता हुआ एक बड़ा हल्ला गेंद जाएगी सीमा रेखा पार छक्का अब जीत का समीकरण अगर देखा जाए तो कुल स्कोर कार्ड के ऊपर 17 रन आने वाली 3 गेंदे और 14 की जरूरत 3 गेंदे 14 यानी कि 2 बड़े छक्के या फिर 2 बड़े चौके और एक छक्का आना जरूरी है कंपल्सरी एक छक्का कंपल्सरी चेसिंग जीते या खारपाड़ा फिर से इस बार नहीं चूक गए बाहर निकलने के लिए मजबूर किया था रुपेश पाटिल ने और वो मजबूरी में बड़ा हिट मारने गए लेकिन साथ नहीं दिया गेंद ने बल्ले को और ये गेंद डॉट आती हुई अब जीतने के लिए 2 गेंदों में 14 रन की जरूरत टीम खारपाड़ा के लिए जी जान लगा रहे स्वप्निल इस मैच में स्लोवर गेंद लेकिन इस मैच का रिजल्ट स्पष्ट होता हुआ इस गेंद पे ऊपर सिर्फ और सिर्फ एक रन अब मानो इस मैच में पूरी तरह से हावी हो चुकी है टीम जीतवाई जीते एक गेंद शेष और जीतने के लिए 13 की जरूरत
यहां से एक गलती, खाली गलती ही होगी जो बचा सकेगी। आले 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 आले। और इस मर्तबा ये आता हुआ 22 का चौवा और इस मैच में 9 रन से जीत पाई है और फाइनल में जाने वाली दूसरी टीम जीतवाई जीते। नीलेश भाई आपण या पुढे इथे चला कर्णधार सन्माननीय मधुकर पाटील यांच्या पवित्र शुभहस्ते फाइनल मैच चा मैन ऑफ द सॉरी मैनल मैच चा टास्क करणार आहोत। एका बाजूने विंधने संघ तर दुसऱ्या बाजूने जीते संघ। विक्रम भाई